खासदार, विधान परिषदेचे अनेक आमदार आणि आज देखील विधान परिषद आमदार आमशा पाडवी त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांसह आज शिवसेनेमध्ये ते सामील झालेत. त्यांनी शिवसेनेसोबत काम करण्याचा निर्णय घेतला. ते मुळात शिवसैनिकच होते, कारण त्यांना निवडून देताना आपल्या सर्व आमदारांनी त्यांना मतदान केलं होतं, त्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. खरं म्हणजे एक कृतज्ञता कशी दाखवायची आणि केलेले उपकार बोलून कसं दाखवायचं याचं उदाहरण आमशा पाडवी आहे. आणि समोर कृतज्ञपणा कसा दाखवायचा याची अनेक उदाहरणं आहे. त्यामुळे शिवसेना खरी शिवसेना, धनुष्यबाणाची शिवसेना ही लोकांच्या मनातली शिवसेना, आणि त्यामुळे हजारो लाखो कार्यकर्ते सोबत येत आहेत. त्यांना घेऊन आम्ही पुढे चाललो आहे. या राज्याचा विकास आम्ही करतो आहे. सर्वांगीण विकास, सर्वसमावेशक विकास या राज्यात सुरू आहे. गोर गरिबांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम आम्ही करतो आहे. आज शेतकरी, कष्टकरी, कामगार, माता भगिनी, युवा, ज्येष्ठ सगळ्यांना आम्ही न्याय देतो. उद्योग येत आहेत, रोजीरोटी मिळते, आणि म्हणून आज आपण पाहिलं तर कालही आम्ही निर्णय घेतला शेतकऱ्यांसाठी सोयाबीन आणि कापसासाठी 4000 कोटीचे आर्थिक तरतूद केली. आतापर्यंत शेतकऱ्यांना कधी नव्हे एवढी मदत, ऐतिहासिक 45,000 कोटींची मोबदला, नुकसान भरपाई आणि त्यांच्यासाठी केलेल्या योजनांमध्ये आम्ही खर्च केलेले आहेत. त्यामुळे लोकांना विश्वास आहे, हे काम करणारं सरकार आहे, हे डबल इंजिन सरकार आहे. नरेंद्र मोदी साहेबांचं या सरकारला पाठबळ आहे. केंद्र आणि राज्य सरकार मिळून या राज्याचा आम्ही चौफेर विकास करतो आहे. आज राज्यात सगळीकडे विकास पर्व आहे, विकासाचे प्रकल्प सुरू आहेत. देशात नंबर 1चे प्रकल्प पायाभूत सुविधांचे आपल्या महाराष्ट्रात आहेत, आणि म्हणून एका विश्वासाने सर्व लोक येत आहेत. आणि म्हणून आत्मपरीक्षण, आत्मचिंतन करण्याची आवश्यकता कोणाला आहे ते तुम्ही तपासा. शिवाजी पार्कवरती आज राहुल गांधींची पहिली सभा असणार आहे, त्याच व्यासपीठावर उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित असणार आहे. हा शिवसेनेसाठी आणि शिवसैनिकांसाठी आजचा दिवस काळा दिवस आहे, कारण ज्या शिवतीर्थावरून बाळासाहेबांनी देशाला मार्गदर्शन केलं त्या शिवतीर्थावर आज ज्यांनी सावरकरांचा अपमान केला त्या राहुल गांधींच्या मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ आलेली आहे. खरं म्हणजे राहुल गांधी आणि या सर्वांनी पहिलं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या समोर डोकं टेकून वंदन करायला पाहिजे, कारण सावरकर ही आपल्या देशाची अस्मिता आहे. त्यांच्यावर वाकडं बोलणं, त्यांच्यावर आरोप करणं, शिव्याशाप देणं हे कुठलं हिंदुत्व आहे, आणि हे निमूटपणे सहन करणं हे दुर्दैव आहे. आणि म्हणून हा दिवस काळा दिवस आहे, आणि म्हणून बाळासाहेबांनी ज्यांना काँग्रेसला लांब ठेवण्याचा निर्णय घेतला, काँग्रेसबरोबर जाण्याची वेळ तेव्हा दुकान बंद करेन असं म्हटलं, त्याच काँग्रेसबरोबर सत्तेसाठी, खुर्चीसाठी, मुख्यमंत्रीपदासाठी जे काही जी अतिशय चुकीची अभद्र युती केली त्यांचा आज खऱ्या अर्थाने आज पाहिलं आपण. तर या महाराष्ट्रामध्ये हे दुर्दैवी ज्यांनी बाळासाहेबांनी ज्यांना दूर ठेवलं त्यांच्या गळा भेट करणारे लोक आपण पाहतो आहे, त्यांची वाहवा करणारे लोक पाहतो आहे, ज्यांनी आपल्या देशाची बदनामी विदेशामध्ये आपल्या प्रधानमंत्री महोदयांची बदनामी विदेशात जाऊन केली त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून या ठिकाणी लोक फिरत आहेत, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. जागा वाटपांसंदर्भात बैठक होणार आहे का साहेब? बैठक आज महत्वाची बैठक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणार आहे का? शिवाजी पार्क में जिस तरह से सभा होने वाली है कांग्रेस की, काफी आइकॉनिक मैदान है, दशहरा मेलाओं के लिए जाना जाता है, मेमोरियल है बाला साहेब ठाकरे का, किस तरह से देखते हैं? आपने कहा कि काला दिन है ये शिवसेना. मैं आज का दिन ये शिवसैनिकों के लिए काला दिन है, काला दिवस है, ये ब्लैक संडे है, क्योंकि
जो शिवतीर्थ शिवाजी पार्क, ये शिवाजी पार्क से हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी ने पूरे देश को मार्गदर्शन किया। इसी ऐतिहासिक मैदान में जिन्होंने स्वतंत्र वीर सावरकर जी के खिलाफ आरोप लगाए, उनके बाजू में बैठकर ये सभा लेने की नौबत आज यहाँ पर आई है, ये दुर्भाग्य है। आज कैसे कहेंगे, गर्व से कहो हम हिंदू है, ये भी सवाल मैं यहाँ इस बार पूछना चाहता हूँ। और हिंदू हृदय सम्राट कहने के लिए भी लोग अभी डर रहे हैं, और इसलिए बाला साहब के विचार को त्याग देना, उनकी विचारधारा को पूरी तरह खत्म करना, सत्ता के लिए कुर्सी के लिए जिन्होंने की है, आज इस चुनाव में इस महाराष्ट्र की नहीं बल्कि देश की जनता उन्हें बहुत बड़ी सबक सिखाएगी। आज हम विधायक आमशा पाडवी और उनके हजारों कार्यकर्ता आज इसी दिन बाला साहब के विचारधारा के शिवसेना में शामिल हुए हैं। एक देखो, एक यहाँ पर बाला साहब के विचार और वहाँ पर बाला साहब के विचार को ठुकराने वाले लोग।